मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गाव पातळीवर जाऊन संवाद यात्रा, संवाद बैठका, संवाद मेळाव्याचे आयोजन करणार. यावेळी मराठा छावा संघटनेचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन संवाद साधलाय. यावेळी राजेंद्र पाटील चव्हाण कन्नड, किशोर पाटील मगर वैजापूर, प्रशांत पाटील खंडागळे, योगेश मालोते, सोपान मालोदे, बाबासाहेब पाटील बारगळ, नारायण पाटील काळे, पांडुरंग बारगळ, प्रकाश बारगळ व इतर तालुक्यातील छावा संघटनेचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते. 14 मे पासून छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त या महाराष्ट्रात संवाद यात्रा, संवाद मेळावे आणि संवाद बैठका हे आमचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि संवाद मेळावे, संवाद बैठका म्हणजे आम्ही गाव पातळीवर जाणार आहोत, तालुका लेवलवर जाणार आहोत, जिल्हा पातळीवर जाणार आहोत आणि त्या जनजागृतीच्या माध्यमातून आजवर सरकार असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या, या लोकांनी कशा पद्धतीनं मराठा समाजाचा वापर मतदानापुरता केला आहे, आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकही सरकार असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या ठिकाणी बोलायला तयार नाही. त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही आता गाव पातळीवर जाऊन जनजागृती करणार आहोत. त्या जनजागृतीच्या माध्यमातून काय जनजागृती राहणार आहे, त्या मराठवाडा हा तेलंगणामध्ये घेण्यात यावा वृत्ती पण आमची जनजागृती राहणार, कारण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पण आमचं लवकरच एक शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहोत आणि त्याला विनंती करणार आहोत. या महाराष्ट्रात 50-60 वर्षापासून आजपर्यंत जे राज्यकर्ते राज्यकर्ताने यांनी फक्त माझा समाजाचा वापर मतदानापूर्त या ठिकाणी केलेला आहे, तेलंगणाचे मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून त्या ठिकाणी त्यांना सांगणार आहोत, मराठवाडा हा तुमच्या तेलंगणामध्ये येऊन मराठवाड्यातल्या सर्वसाधारण मराठ्यांना न्याय देत काम तुम्ही या ठिकाणी करा. ती पण जनजागृती माध्यमातून आमचे येणार का, ती पण जनजागृती या ठिकाणी करा. अनेक स्थानिक नेत्यांनी या अनुषंगाने पण मराठा समाजाचे म्हणून पाहून असू शकतो. कसं आहे आता कोणी कोणी या राजकारण्यांच्यामध्ये एंट्री केली, कारण आम्ही राजकारणाविरुद्ध आम्हाला राजकारणाची या ठिकाणी घेणार आहोत. पण मराठवाडा हा सुरुवातीपासून तेलंगणामध्ये होता, तर 50-60 वर्ष जर झाले या महाराष्ट्रातली आजपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप हे फक्त आणि फक्त मराठा समाजाचा वापर या ठिकाणी मतदानात पुरता केलेला आहे या लोकांनी. आज बघा देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आमचं जास्त रोष आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगणं आहे का, तुम्ही आम्हाला बसवा आरक्षण दिलं होतं, या महाराष्ट्रात 58 मोर्चे झाले, मोठमोठ्याच्या प्रमाणात तुम्ही खोटे आश्वासनं देऊन बसवा आरक्षण देऊन एक चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस या दोन लोकांनी तर फार या ठिकाणी मला सांगू शकतो. म्हणजे आता मराठी तेलंगणामंत्री यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत. तेलंगणामध्ये मराठवाडा हा पहिले तिकडेच होता आणि विशेषतः मराठा आरक्षण खतखती पुढे मराठवाड्याचे सगळ्यात जास्त. आज तुम्ही बघा आंदोलन कुठं होतात, सगळ्यात जास्त मराठा समाजाचे मोठमोठे उभे होतात हे मराठवाड्यात. त्यामुळं मराठवाड्यातल्या मराठ्यांना न्याय भेटावा म्हणून आम्ही या ठिकाणी तेलंगणाचे मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहोत आणि ज्या पद्धतीनं मराठा जे संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही गाव पातळीवर जातोय याच्या माध्यमातून जनजागृतीच्या माध्यमातून एक मोठं जन आंदोलन 9 ऑगस्ट क्रांती दिवशी होणार आहे, याची पण या ठिकाणी सरकारने दखल घ्यावी. शिवाजी नवले, झुमो न्यूज, संभाजीनगर.